हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी सकाळी अगदी 5:30 वाजता आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, सगळ्यात अगोदर. आणि अशा पद्धतीने ही गोष्ट जी माझी खूप दिवसांपासून थांबली होती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे गावाला इकडे तिकडे येणं जाणं हे ते त्याच्यामुळे, तर फायनली आता आजपासून चालू केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता तो पहिला जो व्हिडिओ होता जो थोडासा अंधुक दिसत होता तो अगदी जातानाचा व्हिडिओ आहे 5:30 वाजता. आणि हा जरा उजेड पडलेला आहे. रिटर्न येतानाचा व्हिडिओ आहे 6:30. तर 5:30 ते 6:30 असं 1 तास आम्ही वॉकिंग करत असतो. आम्ही म्हणजे मैत्रिणी असतात सोबत 1-2, म्हणून आम्ही म्हणत आहे मी. आणि त्याच्यानंतर मग आपलं रुटीन चालू झालेलं आहे आजचं अमावस्येचं. तर अमावस्येच्या रुटीनमध्ये मी काय काय करत असते, काय काय सेवा करत असते, काय काय उपाय करत असते, तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे असतं ते सगळी आपली स्वच्छता, झाडझूड वगैरे. तर झाडझूड वगैरे माझी झालेली आहे सगळी. आणि त्याच्यानंतर मग झाडझूड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला उंबरा वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने, किंवा पुसून घ्यायचा आहे पाणी टाकून कपड्याने वगैरे. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती हळद, गोमूत्र आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपण वगैरे करून आपला उंबराची जी आहे पूजा करायची आहे. छान रांगोळी वगैरे काढून हळदी, कुंकू, फूल, अगरबत्ती, दिवा वगैरे सगळं लावायचं आहे. छान अशी उंबऱ्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत आज आपल्याला करायची असते ती म्हणजे आपल्या गॅसची पूजासुद्धा करायची असते. तर अशा पद्धतीने गॅस, किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून घेऊन एखादं फूल वगैरे व्हायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आपल्या अन्नपूर्णा मातेला आणि आपल्या अग्निदेवतेला. आणि आपल्या घरातील माणसांचं आरोग्य सुखी समाधानी राहू दे, अन्नधान्याची बरकत राहू दे घरात, अशा पद्धतीची प्रार्थना आपल्याला अन्नपूर्णा मातेला करायची असते. आणि काही कामं करून झाल्यानंतर मग हे असतं आपलं मेन म्हणजे, तर हे पहिला करून घ्यायचं. तर पहिला स्कूलला वगैरे जायचं होतं म्हणून पहिला मग मी स्वयंपाक करून घेतलेला आहे. तर भाजीला काय नसलं की मग झटपट असा आपल्याकडं असा ऑप्शन तर हाच असतो जास्त करून. तर तुम्हीसुद्धा असंच करता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने बटाट्याचे साल काढून बटाटे छान असे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम असे कापून घेतलेले आहेत. आणि साधी सिम्पल अशी बटाट्याची भाजी आता मी करत आहे. तर एक कांदा कापून घेतला आणि कांदा छान परतून वगैरे जिरं मोहरी टाकून कांदा छान परतून हळद मीठ टाकून ना बटाटा जो आहे तो वाफवायला ठेवलेला आहे. आणि वाफ काढून मग त्याच्यामध्ये ना मी हे टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. पहिल्या मिठाची भाजी काढून घेतली बरीसाठी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ह्यांच्यासाठी मी जे काय त्याच्यामध्ये तिखट टाकून ते मिक्स करते. तर बऱ्याच भाज्या अशा पद्धतीने करते, काही आपण करू शकत नाही अशा. तर त्यावेळेस मात्र मग परीसाठी थोडी कमी तिखट किंवा वेगळी मिठाची अशी भाजी बनवत असते. कारण का कितीही ट्राय केला पण ती काही तिखट खायला नकोच म्हणते, म्हणजे जमतच नाही तिला, त्रासच होतो, डोळ्यातून पाणी वगैरे येतं, खाल्लं जात नाही आणि मग ती खातच नाही. मग त्याच्यापेक्षा आपलं वेगळं केलेलं बरं तिथे ती खाते तरी. म्हणूनसाठी तर असं करावं लागतं. तर त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने मी स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे. आणि स्वयंपाक करून घेतल्याच्यानंतर मग आपले नंतर आज अमावस्या आहे. प्रत्येक अमावस्याला जवळपास मी हे कामं करतेच, म्हणजे करते. तर कोणते कोणते कामं करते मी प्रत्येक अमावस्याला, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही उपाय म्हणजे कामं म्हणजे काही उपाय आणि काही सेवा असतात तर त्या. तर अशा पद्धतीनं परीचा डब्बा वगैरे तयार झालेला आहे. आणि परीच्या डब्यासाठी मी चपाती बनवली होती पण तेवढ्यातच शेजारच्या ताईंनी दिला डोसा आणून. तर मग पहिला हिवाळी बटाट्याची भाजी आणि डोसा असंच दिलं होतं. तर त्यातलंही तिनं फक्त डोसा आणि थोडीशीच भाजी खाल्ली आणि बाकी सगळी भाजी रिटर्न घेऊन आली. तर असं असतं तिचं, आपण एवढं करायचं आणि ती परत घेऊन येते. तर स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे. तर त्याच्यानंतर मग मी घेतलेली आहे फरशी पुसायला. तर फरशी पुसण्यासाठी, फरशी पुसताना आज हा उपाय आपल्याला करायचा असतो. तर तो म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. तर हे जे गोमूत्र आहे तर ते अगदी असं डायरेक्टली गोठ्यातलं गाईचं आणलेलं होतं,
तर विकतचं नाही म्हणून ते थोडंसं असं डार्क दिसत आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे. ह्याच्यामुळं काय होतं तर आपल्या घरातील जी काही नेगेटिव्हिटी वगैरे असते तर ती दूर व्हायला मदत होते आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात त्याच्यामुळं तयार होतं. आणि अमावस्या म्हणजे काय हो म्हणजे अमावस्या म्हणजे काय असं वाईट नसतं तर बहुतेक तर म्हणजे अमावस्या म्हणजे अलक्ष्मीला आपल्या घरातून काढायचं आणि लक्ष्मीला घरी येण्यासाठी तिचं स्वागत करायचं. तर असंच काहीतरी असतं म्हणून अमावस्याला आपल्या घरातील जे काही घाण वगैरे असेल तर ते काढायचं, सगळं स्वच्छ करायचं, जाळ्या बिळ्या असतील तर त्या झटकून घ्यायच्या. तर त्या मी आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी सगळं क्लीन केलेलं होतं त्यामुळं ते काय मी दाखवलं नाही. तर मग सगळं क्लिनिंग वगैरे स्वच्छतावरून मग आपल्याला ते फरशी पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला करायचं आहे तर ते म्हणजे देवाची क्लिनिंग. तर देव वगैरे आपण रोज असे काही घासत वगैरे नाही तर एक काही दिवसातून किंवा कुणी घाण झाल्यानंतर किंवा कुणी सणसुद्धा असल्यानंतर घासतं. पण मी अलीकडे स्वतःला असा एक नियम लावून घेतलेला आहे की दर अमावस्याला तर देव स्वच्छ करायचेच करायचे, त्याच्यामध्ये मग अधेमध्ये वाटलं तर करायचे, अन्यथा दर अमावस्याला तर नक्कीच करायचे. तर अशा पद्धतीनं देवाच्या खाली म्हणजे कलशाच्या खाली, त्याच्यानंतर अन्नपूर्णाच्या खाली, त्याच्यानंतर श्रीयंत्राच्या खाली तांदूळ वगैरे जे ठेवलेले असतात प्लेटमध्ये तर ते सगळे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या खालच्या ज्या काही प्लेट वगैरे सगळ्या असतात तर त्या स्वच्छ करून घ्यायच्या. आणि हे तांदूळ जे आहेत ते आता मी बऱ्याच दिवस म्हणजे हे केलेले नव्हते. तुम्ही जर का आठवड्याला वगैरे किंवा सारखे सारखे तांदूळ रोजसुद्धा तुम्ही बदलू शकता, आठवड्याला बदलू शकता, महिन्याला बदलू शकता तर चांगले असतील. तर आपल्या जे काही खायचे असतात त्याच्यात आपण परत टाकू शकतो आणि जर का खराब असे भिजले वगैरे असतील, काही झाले असतील तर मग आपण चिमण्यांना वगैरे ते तांदूळ टाकून द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग ज्या काही प्लेट वगैरे होत्या तर मी स्वच्छ घासून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग जे काही आपली तांब्याच्या वगैरे पितळेचं दिवा वगैरे आहे तर ते असं हे भैया पावडर वापरून ते मी साफ केलेलं आहे सगळं. तर अशा पद्धतीने मग साफ करून घेतल्यानंतर देवांसाठी मात्र मी पावडर वगैरे लावलेली नाही तर त्याच्यामध्ये मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे देव साफ करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी अशी साखरसुद्धा टाकायची, त्याच्यामध्ये असं खरभरीतपणा येतो आणि ते देव स्वच्छ व्हायला मदत होते. तर पंचामृतामध्ये साखर असतेच मग आता ती थोडी जास्त टाकायची आणि बेसन पीठ टाकायचं आणि खूप छान असे देव जे आहे ते त्याच्याने निघतात, स्वच्छ होतात एकदम. तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही छान असे घासून घेतलेले आहेत. हाताने ब्रशने घासलं तरी चालू शकतं आणि हाताने घासलं तरी छानच निघतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक एक देव साफ करून त्याचं पाणी जे आहे ते मी एका डिशमध्ये धुवून घेत आहे. तुम्ही बघू शकता मूर्ती छान निघालेली आहे, कॅमेऱ्यामध्ये तेवढी नाही दिसत ती पण छान निघालेली आहे. आणि अशा पद्धतीनं मग आपल्याला एक एक देव साफ करून मी एक तांब्यात पाणी घेतलेलं आहे आणि ते साफ केलेलं त्या डिशमध्ये काढत आहे. कारण का आप देव जे साफ केलेलं पाणी वगैरे असतं तर ते असंच गटारीमध्ये वगैरे गेलं नाही पाहिजे तर ते असं मी डिशमध्ये एक असं साठवून ठेवते आणि त्याच्यानंतर मग ते पाणी आपल्याला झाडाला वगैरे टाकायचं आहे तर असंच कुठेही टाकून द्यायचं नाही म्हणून असं साठवून ठेवते. आणि देव धुतानासुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं एक एक साफ करून रोजचे देवसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घातली पाहिजे. एका ताटात सर्व देव काढून घ्यायचे आणि दुसऱ्या ताटात किंवा डिशमध्ये अशा पद्धतीने हातावरतून तांब्याने वगैरे पाणी ओतून एक एक देव असं चोळून छान साईडला ठेवून द्यायचं आहे. नाहीतर काय बरेच जण असं करतात की एकाच ताटात देव घेतले त्याच्यावर वरतून पाणी ओतलं आणि उचलून लगेच ठेवून दिले तर असं न करता अशा पद्धतीनं करायचं आहे. त्याच्यानंतर हे श्रीयंत्र आहे तर हे श्रीयंत्राला मी मात्र थोडीशी भैया पावडर लावून वगैरे थोडंसं चोळलं आहे कारण त्याला चालू शकतं. तर ते जरा जास्तच घाण झालेलं होतं, काळं झालेलं होतं, कुंकणे वगैरे थोडंसं होतंच म्हणून तर अगोदर मी त्याला भैया पावडरने साफ केलं आणि त्याच्यानंतर मग ते राहिलेलं ते काही मिश्रण होतं देवांसाठीचं तर ते टाकून त्याने सुद्धा मग ते स्वच्छ केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे छान असे सगळे देव जे आहेत ते साफ करून झालेले आहेत, सगळे भांडे वगैरे ते सुद्धा साफ करून झालेले आहेत.
आणि अशा पद्धतीने छान असे सगळे देव आणि देवाचे भांडे वगैरे क्लीन करून झालेले आहेत माझे. आणि मी किचन ओट्यावरच घेऊन साफ करते, कारण तुम्ही पाहिलंच आहे की माझं देवघर जे आहे ते असं कडाप्प्यामध्ये आहे, तर त्याच्यामुळे मग तिथे उभा राहून व्यवस्थित करता येत नाही, म्हणून मी इकडे किचन ओट्यावरती घेऊनच ते करते. आणि देवघर घ्यायला काहीच नाही प्रॉब्लेम, पण देवघर ठेवण्यासाठी ना व्यवस्थित अशी जागाच नाही आहे घरामध्ये. भाड्याचं घर असल्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार नाही करू शकत गोष्टी, तर त्याच्यामुळे मग मला करायचंच आहे, तर एकदाच चांगलंच करायचं आहे. त्याच्यामुळे मग स्वामी जेव्हा देतील तेव्हा देतील, तोपर्यंत मी अशाच पद्धतीने ॲडजस्ट करणार आहे. आणि ते वरती ठेवते, कारण का परी जे आहे ते खाली ठेवल्यानंतर सतत त्या देवाशी खेळत राहते म्हणून. आणि मग सगळं देवाच्या मूर्ती वगैरे पुसून वगैरे घेतल्यानंतर प्लेट्स वगैरे, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला नवीन तांदूळ जे काय आहेत ते मी घालून घेतलेले आहेत. आणि मग नवीन तांदूळ प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं असतं, कारण असंच ते पांढरे तांदूळ जे आहे ते ठेवायचे नसतात, तर मूर्ती वगैरे ठेवण्या अगोदर त्याच्यामध्ये ना हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तांब्याच्या कलशावरती अशा पद्धतीने स्वस्तिक वगैरे काढून चार नाम ओढून ना त्याला ते त्याच्यावरती त्याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी वगैरे टाकून आपला जो काही कलश असतो तर तो ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग सगळ्या मूर्ती वगैरे मी असं व्यवस्थित आपल्या मांडून घेते. तर श्रीयंत्राच्या खाली ना मी एक त्रिकोणी घडी घातलेली नोट ठेवलेली आहे, तर हा उपाय मी ऐकलेला होता म्हणून मी तो ठेवलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून तो ठेवलेला आहे. आणि श्रीयंत्रावरती ना माझं जे हे असतं काय म्हणतात ते गमळगट्ट्याची माळ असते, तर ती सुद्धा आहे, पण ती थोडीशी खंडित झालेली आहे म्हणून मी ती साईडला ठेवली आहे. तर ती मला आता वेगळ्या दोऱ्यामध्ये मी अशी उवळून घेणार आहे सगळे मणी, तर त्याच्यानंतर मग मी वापरेल. आणि अशा पद्धतीनं मग सगळ्या मूर्ती वगैरे ठेवून घेतल्याच्या नंतर जागच्या जागेवरती मग सगळे जे काही देवी देवता आहेत तर त्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे अगोदर. आणि त्याच्यानंतर जे मग पुरुष देव आहेत तर त्यांना अशा पद्धतीनं हे चंदन आहे, ओल पेस्ट आहे, चंदनची पेस्ट, तर ती लावून घेतलेली आहे इकडे स्वामींच्या फोटोला वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती थोडंसं त्यांना अष्टगंधसुद्धा लावलेला आहे. तर अशा पद्धतीची माझी ही काही आहे, तर ती डिटेल देवपूजा मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मी नक्की काय काय आणि कशा कशी देवपूजा करत असते तर ते, तर त्याच्यानंतर मग आपल्याला दिवा तर आपल्याला अगोदरच लावून घ्यायचा असतो ह्याच्या देवपूजेच्या अगोदर. त्याच्यानंतर मग अगरबत्ती वगैरे लावून ओवाळून नमस्कार वगैरे करून घेते. आणि मग त्याच्यानंतर माझं जे काही वाचन वगैरे असतं स्तोत्र मंत्र आरती हे ते, तर ते करत असते मी. तर आता छान गंध वगैरे लावून घेतलेला आहे, फुलं वाहिलेली आहेत, तर आज काल ह्यांनी नव्हते त्याच्यामुळे मग हार फुलं वगैरे काही आणणं झालेलं नव्हतं, तर जे घराच्या जे शेजारी वगैरे झाडं आहेत तर तिथलीच फुलं मी वापरलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता माझी वरची सगळी देवपूजा करून कंप्लीट झालेली आहे. आणि आता इथे माझ्याकडे नाही लक्ष्मी आणि विष्णूंचा फोटो आहे, जे की पाय दाबणारी लक्ष्मी असते तर तो फोटो आहे, तर तो अशा पद्धतीने वरती जागा नाही आहे म्हणून मी खाली लावून दिलेला आहे. त्याच्यासमोर मग मी आता तुपाचा दिवा वगैरे अगरबत्ती लावलेली आहे. आणि आता इथे खाली बसून ना मी इथे श्रीयंत्र घेतलेलं आहे ताटात अशा पद्धतीने, तर कुंकुमार्चन करणार आहे मी आता. आमोषा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावरती. तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अवश्य करायच्या असतात, तर त्याच्यापैकी तुम्ही बघितलं असेल एवढ्या वेळ माझ्या हातामध्ये हिरवी बांगडी नव्हती, पण आता मी एक एक होईना हिरवी काचेची बांगडी घातलेली आहे, तर ती घालणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या डोक्यावरती पदरसुद्धा घ्यायचं आहे, आपल्या कपाळी कुंकू लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला श्रीयंत्रावरती श्री सुक्तमचा पाठ करत कुंकुमार्चन अशा पद्धतीने करायचं आहे. स्वाहा आदित्य तपसा तपस्त तस्वीर तपसा माया च बाई.
लक्ष्मी ओम नारायण विघ्न वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् 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 ओम ओम महालक्ष्मी च विघ्नेश्वर पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विघ्नेश्वर पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विघ्नेश्वर पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विघ्नेश्वर पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विघ्नेश्वर ओम ऐं ब्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 ओम ऐं ब्रीं क्लीं कुबेराय नमः ओम कुबेराय नमः ओम कुबेराय नमः ओम कुबेराय नमः ओम कुबेर समर्थ श्री स्वामी 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 आणि अशा पद्धतीनं श्रीमंत्रावरती कुमकुमार्चन वगैरे झाल्यानंतर मी हे मंत्र बोलत असते 11 वेळा किंवा 21 वेळा. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्राला दिवा आणि अगरबत्ती जे काय ओवाळून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि अशा पद्धतीचे होते माझे उपाय आणि सेवा आजच्या. तर कशा वाटल्या तुम्हाला हे उपाय आणि सेवा हे मला नक्की सांगा. नमस्कार सर्व मैत्रिणींना. तर तुम्ही पाहिलंच आजच्या दिवशी ना मी जितकं आपल्याला शक्य होईल ना तितकं करायचं, साधं सिंपल. खूप जास्त पण नाही आणि खूप काही म्हणजे खूप जास्त काही काही पण करत बसायचं नाही आणि बिलकुलच काही करत नाही असंही नाही. तर आपल्याला होईल तितकं आणि होईल तशा पद्धतीनं मी करत असते. तर अशा पद्धतीची साधी सिंपल अशी सेवा होती माझी आणि काही उपाय तर ते केले मी आणि तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा केले. तर कसे वाटले तुम्हाला ते मला नक्की कळवा. आणि तुम्ही काय काय करता किंवा नसेल करा तर काही गोष्टी तरी आवर्जून करा, कारण चांगल्या असतात आपल्या घरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्या संसारासाठी म्हणूनसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी मीसुद्धा पहिल्यापासून नव्हते करत, कारण माहिती नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. म्हणजे नव्हते घरात जे काही माझं जे काही माहेर आहे, फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे तर ते खेड्यातून आहे आणि शेतात राहणारे आई वडील किंवा आजी वगैरे होते. तर मग ते त्यांचं नाही का आपलं शेतकरी म्हटलं की रोज आपले रोजचे कामं करा आणि शेतात जावा हे चालू असतं. तर आपली देवपूजा वगैरे तेवढं करायचे, पण अशा काही गोष्टी म्हणजे ना, पण एक गोष्ट माझे वडील ना दर आमोशाला आवर्जून करायचे आणि अजूनही करतात की एक नारळ आणणं तो देवासमोर अवश्य फोडायचे अमावस्येच्या दिवशी आणि प्रत्येक अमावस्येला ते करायचे. तर अशा पद्धतीनं काही गोष्टी आपणही काही जुन्या किंवा काही नवीन मिळून ॲड करून आपण आपल्या ह्याच्याने करायचं, ज्या आपल्याला चांगल्या वाटतात पटतात त्या. तर आता माझे हे सगळ्या सेवा किंवा उपाय वगैरे करून झालेले आहेत. स्वयंपाक वगैरे झालेला आहे, फरशी तर पुसलेलीच आहे, मी तुम्हाला दाखवलं. आणि आता कपडे तेवढे बाकी आहेत धुवायचे आणि कपडे भांडे बाकी आहे कामांची. तर चला मग आता तेवढं करून घेते मी, तोपर्यंत तर परी यायचा वेळ होत आहे. काय करायला लागली तू? लगेच होमवर्क करायला लागले. कुठे इडली? लगेच स्कूल मधून आले की लगेच होमवर्क करायला लागले. लगेच फिनिश करायचं असते म्हणजे काय काय दिलंय नोटबुक मध्ये? काय
सिक्स नंबर काढा, छान छान काढा, करेक्ट रॉंग काढू नको. लोणी काढलेला आहे, लोणी जे आहे ते काढू ना. असं पद्धतीने छान असं एक दोन पाण्याने धुवून घेत असते, म्हणजे वास वगैरे येत नाही तुपाचा आंबट जास्त दिवस राहिलं तरी. आणि ह्याच्यामध्येच ताकामध्येच टाकून द्यायचं. आणि हे ताक जे आहे ते आम्ही पिऊन टाकत असतो, सगळं संपवतो, बिलकुल फेकत वगैरे नाही. आणि मी साई जी आहे ना ती अगोदर एक दिवस बाहेर काढून ठेवत असते आणि त्याच्यामध्ये एक चमचा दही टाकून ठेवते, म्हणजे ताकाला जे आहे ते आंबटपणा येतो आणि मग ते ताक जे आहे ते आपल्याला प्यायला छान टेस्टी होतो. आणि मेन म्हणजे तुपाचीसुद्धा चव जरा छान येते जर का आपण ह्याच्यामध्ये विरजण टाकलं तर साईमध्ये. कुणी कुणी काय करतात, फक्त साई साठवून ठेवतात आणि नंतर ती आहे तशी मिक्सरला फिरवून तूप काढतात. तसंही तूप होतं पण त्या टेस्टमध्ये आणि ह्या टेस्टमध्ये बदल राहतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर का तुम्ही तशा पद्धतीने करत असाल तर. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपलं तूप जे आहे ते तयार आहे, मस्त छान असं. आणि त्याच्यानंतर ही आहे सायंकाळची वेळ, तर ह्या वेळेला ना दिवाबत्ती वगैरे लावून ना अशा पद्धतीने घरामध्ये कापूर वगैरे जाळायचा आहे आणि सगळीकडे ते अशा पद्धतीने फिरवायचं आहे. त्याच्याने छान असं पॉझिटिव्ह वाटतं, लक्ष्मी घरात प्रवेश करायच्या वेळेला असं जर केलं तर छान वाटतं. आणि अशा पद्धतीचा होता आजचा माझा व्हिडिओ, तर कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही ह्याच्यातलं काही करता की नाही तेही सांगा आणि माझं काही चुकलं असेल तर तेही सांगा. तर व्हिडिओ धन्यवाद आणि बाय बाय. बरं बरं, तिकडे नवीन रस्त्याला.